नमस्कार मी डॉक्टर निशिकंद जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माय इंडिया मराठी यूट्यूब चॅनलवर तर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मोटिवेशनल टॉक घेऊन आलेले आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मिसअंडरस्टँडिंग गैरसमज स्टार्ट विथ द व्हिडिओ मिसअंडरस्टँडिंग गैरसमज हा शब्द सुद्धा मोठा आहे आणि वाट सुद्धा मोठी लावतो आजकाल बघा ना आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते आपण एखादं नातं निभावत असतो किंवा कोणतीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एखादा महत्वाचा रोल प्ले करत असते आणि अचानक काहीतरी गैरसमज होतात काहीतरी वाद होतात आणि ती व्यक्ती निघून जाते आणि अगदी निघून नाही गेली तरी त्या व्यक्तीबद्दल मनात कुठेतरी तेढ निर्माण होते कुठेतरी वाईट वाटायला लागतं आपण त्या व्यक्तीशी जसं आधी वागत होतो तसं वागत नाही किंवा ते नातं तुटायला लागतं हे कशामुळे होतं तर एका छोट्याशा गैरसमजामुळं आणि मला असं म्हणायचं नाही आहे की को सगळे समज हे गैरसमज असतातच नाही काही गोष्टी खऱ्याही असतात काही गोष्टी खोट्याही असतात एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते कोणी छोटा रोल प्ले करतं तर कोणी मोठा रोल प्ले करतं एका ठराविक कालावधीपर्यंत ते राहतील थोड्या दिवसांनी ते आपल्या आयुष्यातून निघून जातील पण जेव्हा ते आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहेत तेव्हा छोटीशी स्माईल चेहऱ्यावर ठेवून गेले पाहिजेत ना किंवा आपल्याबद्दल काहीतरी चांगल्या आठवणी घेऊन गेले पाहिजेत एखादा तुम्हाला मिसअंडरस्टँड आहे एखाद्याला तुम्हाला गैरसमजात घ्यायचंय तर त्याचं खरं आणि योग्य कारण समजा ना दुसऱ्या कोणीतरी येऊन काहीतरी सांगितलं अचानक तुमच्या कानावर काहीतरी आलं किंवा आजकाल तर लोक काय करायला लागलेत इमॅजिनेशन पॉवरचा खूप जास्त यूज करायला लागलेत इमॅजिन करतात की आसा 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 हे असं असंच घडलं असेल हे असं असंच झालं असेल ही माझ्याशी अशीच वागली आहे तो माझ्याशी तसाच आहे आणि हे सगळे गैरसमज मिसअंडरस्टँडिंग एकत्र एक करून जे नातं एवढे दिवस ठेवलेलं असतं टिकवलेलं असतं फुलवलेलं असतं ते असं तोडून टाकतात मग त्याला काहीच अर्थ नाही आहे राईट तुम्हाला काही वाटत असतील एखादं गैरसमज तुमच्यामध्ये झाला तर बोलून घ्या ना एकमेकांशी बोला की अरे मला असं कळलं आहे माझ्या कानावर असं असं आहे हे हे खरं आहे का जर खरं असेल तर ती समोरची व्यक्ती तथा पप्पा करेल आणि जर खोटं असेल तर तिथेच विषय खतम मग एखादं नातं जर टिकवायचं असेल जर ते शेवटपर्यंत न्यायचं असेल तर त्या नात्याला एकतर आपल्याला वेळ द्यायचा आहे तिसऱ्या किंवा चौथ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही गैरसमज आपल्याला करायचा नाहीये कारण हे जे मिसअंडरस्टँडिंग असतं ना ते खूप बेकार आहे राईट एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आली आहे ती एखादा रोल प्ले करते ठीक आहे का ती आली आपल्या आयुष्यामध्ये कारण कुठेतरी आपलं अंडरस्टँडिंग आहे कुठेतरी टुनिंग आहे म्हणून ती व्यक्ती लाईफमध्ये आहे मग मिसअंडरस्टँडिंग झालं म्हणून ती निघून गेली किंवा आपण तिला काढून टाकलं असं नाही झालं पाहिजे आता तुम्हीच एक काम करा एक पाच दहा वर्षापूर्वीच्या घटना आठवा तुमचं कॉलेज लाईफ स्कूल लाईफ आठवा त्यात काहीतरी आपले फ्रेंड्स असायचे काही भांडणं व्हायची कुणाबद्दल तरी काहीतरी कळायचं चौथंच येऊन काहीतरी सांगायचं आपला ग्रुप तुटलाय आपले फ्रेंड्स तुटलेत अशा गोष्टी झाल्यात आणि आज ह्या मोमेंटला आफ्टर फाय इयर्स आफ्टर टेन इयर्स तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच वाईट वाटतंय असं वाटतंय ना अरे मी तेव्हा जाऊन बोलले असते तर मी तेव्हा जाऊन विचारलं असतं तर की हे खरंय का तू माझ्याबद्दल अशी बोललीस किंवा हे आपलंच भांडण का होतंय हे मी तेव्हाच मिटवलं असतं तर आज रिग्रेट करायची वेळ आली नसती मग hmm? मिसअंडरस्टँडिंग हा खूप मोठा शब्द आहे आणि तो खूप मोठी वाट लावणार आहे मग एखाद्याबद्दल जर मिसअंडरस्टँडिंग झालं कोणता गैरसमज झाला तर सरळ जाऊन त्या व्यक्तीशी बोला त्या व्यक्तीच्या मागं झाला त्याला विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या मागं बोलण्यापेक्षा ते, ते नातं तोडण्यापेक्षा नात अरे डायरेक्ट जाऊन भिडा ना जावा त्या व्यक्तीकडे विचारात आला की अरे तू असं असं बोलला आहेस का किंवा तू अशी अशी बोलली आहेस का तर कुठेतरी ते नातं टिकेल आजकाल लोकांना ना आज नात्याची ना रिलेशनशिपची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाही आहे एक गेलं दुसरं येईल दुसरं गेलं तिसरं येईल पण असं नाही आहे अगदी थोड्या दिवसांनी ह्या सगळ्या आठवणींना खूप त्रास देतील सो so, जर तुमचा आत्तापर्यंत कोणासोबत मिसअंडरस्टँडिंग झाला असेल गैरसमजामुळे भांडणं झाले असतील तर नक्की त्या व्यक्तीला जाऊन भेटा त्या व्यक्तीशी बोला कम्युनिकेशन करा संवाद वाढवा नक्की तुम्हाला छान उत्तर भेटेल आणि तुम्हाला खूप छान वाटेल जर तुमच्या आयुष्यात असं काही झालं असेल की मिसअंडरस्टँडिंग गैरसमजामुळे एखादं नातं तुटलं एखादी फ्रेंडशिप तुटली तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटलं असेल की ते नातं पुन्हा आपल्याला जोडायचं आहे सो प्लीज ट्राय युअर बेस्ट ऑल द बेस्ट आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा